క్రాంతితో స్ఫుల్లింగ జన్ని చేతంలో జంజ శబ్దముతే ఆకృతి జంజ వాణిముతే ఆకృతి అప్యా సగ్యాంచి ఆరాధన దేవత అసలే లోకశాహీర అన్నా భౌ సాకే ఎన్నా మీ జన్ని కమే అభివాదం కర్తో అన్నా భౌ సాకేని భారతాతిక స్వాతంత్ర్యాచి చవళ అసేల్ संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल त्या सगळ्या चळवळींमध्ये सहभाग घेतला आणि वंचितांचा आवाज बनून इतकी प्रचंड साहित्याची निर्मिती केली की जगाच्या 27 भाषांना त्यांच्या साहित्याची दखल घ्यावी लागली आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 27 भाषांमध्ये त्यांचं साहित्य प्रकाशित झालं मला तरी एकमेव अण्णाभाऊ साठेच या ठिकाणी दिसतात केवळ भारताच्या नाही तर जगाच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये अण्णाभाऊंचं साहित्य या ठिकाणी प्रकाशित झालं आपण जर एकूण अण्णाभाऊंचं चरित्र बघितलं तर अण्णाभाऊ हे एक अष्टपैलोष प्रकारचं व्यक्तिमत्व या संपूर्ण जीवनामध्ये सातत्याने अण्णाभाऊंनी संघर्ष संघर्ष आणि संघर्ष केला कामगार चळवळीला खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये आवाज देण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं वंचितांचा आवाज अण्णाभाऊ भटक्या विमुक्त समाजाची व्यथा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर कोणी मांडली असेल तर ती अण्णाभाऊंनी मांडली ज्या प्रकारचा लढा हा अण्णाभाऊ साठेंनी उभा केला मला निश्चितपणे असं वाटतं त्यांचे विचार हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे.